आदेशला नक्कीच विनंती असेल. आपण स्टेज जायचंय आणि सन्माननीय एकनाथ घाटल साहेबांना विनंती करते, आपल्या शुभ हस्ते. जीवन काकाना या ठिकाणी विनंती करते, आपल्या शुभ हस्ते नक्की सन्मानित करायचंय. षटक हाताला दोन धावा दिल्या, दोन गडी बाद केला, आपण तुम्ही षटक हाताला. चला क्षेत्ररक्षणासाठी राहायचंय आणि नक्कीच पुढच्या तीन षटकासाठी निश्चितच पुन्हा एकदा माईक आपल्याला आणखी एक आवाज ऐकायला मिळणार आहे. वाईसाफ टेंबली फालिवली किरण सर. खूप खूप धन्यवाद मुकेश जाधव सर. बिग मॅच आपल्याला पार मिळेल दोन संघांमध्ये. एक जवळपास बघू इलेव्हन अडवडी पिप्पच्या संघ आपल्याला पाहायला मिळते, अजबन भावाडी बी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ढकाला वातावरण आहे, कधी वरुणराजा हजेर लावू शकतोय. पहिल्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर वरुणराजाने हजेर लावली होती आणि आज तर सामना तीन षटकांचा असणार आहे आणि या दोन्ही चला दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. थोडस स्पीड वगैरे गाई करा आणि जगन भाबाडे बिन संघ आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मात्र टीम मीटिंग चालू आहे, त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी विस्तारित केलं जाईल. आणि सलमी जोडी मनीष आणि गुरुनाथ हे दोन फलंदाज खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळते. संकल्प असं मोरे अच्छा मैदानावर जर आपण बघितलं तर गुरुनाथ झिरो धावसंख्येवर डगमटला गेला होता आणि तिथेच कुठेतरी त्यांच्या आशा मावळल्या होत्या आणि आज देखील तेवढी चांगली कामगिरी करावी लागेल. सलमी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. चला लगेच आपले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जेव्हा भावाडी बी संघ आपण आपले क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवायचं आहे. या तीन षटकांमध्ये तिकडे मात्र कुठल्या किती धावांपर्यंत जाऊन पोहोचते मयूर इलेव्हन अडवली संघ आपल्या पाहायला मिळते. दरम्यान सामने सुरुवात करायचे आहे. क्षेत्ररक्षण देखील सजला गेले. गेम इज ऑन. पहिल्याच बॉल आपल्यासाठी सज्ज झालाय. कैलास रावते समोर फलंदाज मनीष. या बिलिजबल टॉस लिव्हरी हा बाताचा फायदा घेणं गरजेचं होता. मात्र हा बाताचा फायदा या ठिकाणी घेतलेला नाही आहे. मात्र नमुना तिथे चुकी करते. तुला समज स्पीड पाहायला मिळते आणि इथपर्यंत दोन धावा इथे मनीष कम्प्लीट करतोय. तीन ओव्हर्स मध्ये मात्र किती धावांपर्यंत जातोय आणि किती धावांचं टार्गेट इथे मात्र सेट करतोय. कारण जेव्हा भावड बी संघाचा विचार केला तर एक मजबूत संघ आहे, चांगला संघ आहे, लढबय संघ आहे, ज्याच्याकडे चांगली बॅटिंग आहे, चांगली बॉलिंग आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मात्र पहिलाच बॉल थोडस कुठेतरी फिनिशिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि फुल टॉस डिलिव्हरी. दुसरा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. याच्या अगोदरची मॅच देखील आपण बघितली तर साईरत्न कांबारे संघ देखील इथे विजय संपादकडून पुढे गेलाय आणि यावेळी मात्र अतिशय चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षण देखील नाही आहे. ज्या प्रकारे बॉल आलाय त्याच प्रकारे हा फटका पाहायला मिळतोय. चौकार. तर पहिल्या बरोबर दोन धाबाले होते, थोडस मिसफील झालं होतं. त्यानंतर थोडस शॉर्ट पीस डिलिव्हरी उजव्या स्टिकच्या बाहेर आणि त्याचप्रकारे मिड ऑफ क्षेत्र आपलं क्लिअर केलं होतं. हबेमध्ये बॉल देखील होता. मात्र क्षेत्रक्षेत टायगरी कुठल्या प्रकारचा नव्हता. म्हणजे पॉवर बेचा जे शटक आहे त्या पॉवर बेचा फायदा मनीषच्या माध्यमातून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे देखील थोडासा कुठेतरी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा मागे सरकला होता फलंदाज आणि त्यानंतर गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता.
निश्चित जवळपास इनफील्डच्या वरण मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आठ सर्वांमध्ये हा बॉल निघून गेला, कारण याच गोलंदाजाने देखील याच मैदानावर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची निवड झाली होती तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो कैलास रावते। काय जबरदस्त गोलंदाजी, विकेटकर गोलंदाजी आणि अतिशय एक चांगली गोलंदाजी साकारली होती आणि चॅम्पियन ठरला होता आपण चषक मागील सीझन मध्ये। आणि इथे देखील मनीष मात्र चुकी करतोय, स्टेप आउट झाला होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा बॉल देखील डॉट स्वरूपामध्ये निघून गेले। जबरदस्त देखील गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, सलग चार चेंडूचा खेळ झाला, सुरुवात मात्र चांगली झाली होती, त्यानंतर दोन बॉल पर मात्र सहा धावा आले, त्यानंतर दोन बॉल जे आपण बघितले तर डॉट स्वरूपामध्ये निघून गेलेले आहेत। जबरदस्त गोलंदाजी देखील आपण पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये, 17 षटकांचा जर विचार केला तर जवळपास मिड आउट मिड विकेटच्या मध्ये शुभम आपल्याला पाहायला मिळते। मागच्या मॅच मध्ये मात्र शुभम ज्यादा भाग खेळाडू नव्हता, मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते एक बॅटिंग स्ट्रॉंग साठी ओळखला जातो संघ, जबरदस्त एक तगडी बॅटिंग लाईनअप देखील आहे। जबर भावड बी संघाच्या अगेन्स्ट देखील खेळताना मयूर इलेव्हन अडवली या संघाला जास्तीत जास्त धावा इथे जमा करावे लागतील आणि मला सहा धावा फक्त आणि फक्त धाबलकर पाच चेंडूंचा खेळ झालाय आणि यावेळी चेंडू हा बेमध्ये आहे आणि योगेश चेंडूच्या खाली आहे आणि इथे चांगला झेल पकडलाय आणि पहिला धक्का दिलाय आणि पहिला फलंदाज मात्र जाईल, खेळाडू कक्षाच्या आसऱ्याला जावं लागेल आणि मैदान सोडावं लागेल, पहिला फलंदाज बाद। सर एकंदर सुरुवातीच्या दोन बॉलवर मात्र सहा धावा आले होते आणि त्यानंतर जर आपण चार चेंडूंचा जर विचार केला तर तीन बॉल डॉट सर्वमध्ये गेले, शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद झालाय आणि अतिशय चांगल्या प्रकारे देखील गोलंदाजी देखील नियंत्रित आपल्याला पाहायला मिळाली आणि फक्त फक्त सहा धावा तीन षटकाचा मॅच असणार आहे। त्यावेळी संघाला देखील पुढे वाटचाल दिली होती आणि निश्चित ढगाळ असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि कधी केलं पावसाची हजेर लागू शकते, कारण निसर्गावर कोपणारा हा पाऊस आलेला कधी येऊ शकते, कारण वरुण राजेच्या हातामध्ये आहे, कधी येऊ शकते कधीही जाऊ शकते, मात्र आपण थांबू शकणार नाही आणि त्यासाठीच देखील गेल्या 17 मध्ये देखील आपण चषकाचं आयोजन केलं होतं, त्या वर्षी देखील पाऊस देखील झाला होता, हलकासा पाऊस झाला होता आणि या वर्षी देखील हलकासा पाऊस झाला होता पहिल्या दिवसामध्ये आणि आज जर देखील वातावरण आपल्याला ढगाळ असं वातावरण पाहायला मिळते आणि त्याच साठी निश्चितच जेवढे लवकर मॅच संपतील अशी अपेक्षा देखील असेल आयोजकांना ऑर्गनाइज कमिटी एक दिवस पूर्ण बघू संघाला, कारण देखील अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन केले आणि त्यामध्ये थोडंसं कुठेतरी पावसाचा व्यत्यय येतोय, निश्चितच थोडंसं एक नाराज होण्याचे मागचं कारण देखील थोडंसं पावसाने हजेरी देखील लावली होती, चांगल्या प्रकारे नीटनेटकेपणाने आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि पाऊस मात्र येणार नाही याची निश्चितच आपण देखील प्रतीक्षा करूया। त्यानंतर दुसरा षटक आपण बघितलं तर नवनाथ त्याच्यावर जबाबदारी दिली आणि नवनाथ गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला मिळते, मात्र मनीष हा फलंदाज बाद झाले, गुरुनाथ आणि अनिल हे दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि गुरुनाथ याला मात्र इथे जबाबदारी घ्यावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, प्रयत्न करावा लागेल, प्रयास करावा लागेल आपल्या संघासाठी, कारण एक दूरवर हा संघ देखील येत असतो। मयूर इलेव्हन अडवली संघ फुटावली संघ एक जवळपास महापे नवी मुंबई या विभागातून हा संघ येत असतो आणि त्यानंतर विशाल इलेव्हन कौसा संघ देखील या परिसरामध्ये आपल्या विभागामध्ये येत असतो, एक ठाणे परिसर संघ आहे आणि त्यानंतर इलकमपाडा दिघा हा संघ देखील त्याच परिसर कळवा आणि नवी मुंबई मधून हा संघ आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये येत असतात, खूपच दूरवरून संघ येत असतात। त्याच्या अगोदर देखील आपण बघितले सायरत्न कांबारे संघ वाडा तालुक्यातील संघ आहे
आणि त्याचबरोबर वाडा तालुक्यातून संघ देखील बरेचसे असे आपल्या पाहायला मिळते. त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील संघ देखील गेल्या सीझन मध्ये आपण बघितले होते. शिवसाई बारा बारा बामणे, केशरी स्पोर्ट्स आवाळे हे संघ देखील आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये येत असतात. मात्र बॅक टू बॅक इथे आपण जर बघितलं तर दोन व्हाईट बॉल्स इशारा आलाय आणि त्या धावा जर आपण बघितलं तर 9 धावा धावपळ करून लागल्या जात आहे. सुरुवातीचा पहिला बॉल जर आपण बघितला तर चांगल्या प्रकारे हाताला होता, पण त्याने फक्त एकच धाव दिली. त्यानंतर सलग बॅक टू बॅक दोन बॉल आपण जर बघितले तर वाईट स्वरूपामध्ये खराब गोलंदाजी आणि चावेली. मात्र बॉल थांबायला तयार नाही आहे. फलंदाज त्या ठिकाणी फिट झाला होता आणि निश्चित दस त्या ठिकाणी एक बॅटचा इशारा नाही. त्याचा मध्यवर्ती हा बॉल मात्र अडकून गेला आहे मध्ये आणि इथे भेटते मयूर अडवली इलेव्हन टीमला सवकार. तर इथे गोलंदाजाने मात्र आपली भूमिका पार पाडली होती. यशी रक्षक त्या ठिकाणी थोडासा भेट झालाय आणि त्यानंतर मात्र बॉल थांबत तयार नव्हता. चौकार आलाय, त्या चौकाराने सबल धावा जर आपण बघितल्या सर 13 धावा या धावपळावर लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात मात्र केली होती. त्यानंतर थोडस कुठे मधल्या कालामध्ये जवळपास 4th, 5th, and 6th बॉलवर मात्र धावसंख्येवर पूर्णपणे ब्रेक लागला. इथे देखील चांगला फटका ग्लान्स केल्यामध्ये योगेश चेंडूच्या खाली इथे झेल सोडलाय. एक सहज साधा सोपा झेल आणि तो देखील गृहण त्या फलंदाजाला इथे मात्र जिवंदा भेटलाय. कारण गृहण याच्याकडे देखील एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे, मोठे फटके मारण्याची ताकद देखील आहे आणि त्यासाठी त्याला त्याच्या संघामध्ये स्थान आहे. ओपनिंग साठी टॉप ऑर्डर साठी तर पुढे आलाय. जर आतापर्यंत जर आपण बघितला गुरुने त्याचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावांनी खेळपट्टीवर आहे आणि त्या धावा जर आपण बघितल्या तर 14 धावा. तर या षटकामध्ये जर 20 धावा येत आहे तर 20 धावांपर्यंत जाऊन पोहोचले होते तर निश्चितच एक चांगल्या फायटिंग टोटल स्कोर कडे जर निश्चित रवाना होईल मयूर इलेव्हन अडिबली संघ. एक जागेवरून शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र डॉट सर्वांचे बॉल देखील त्या ठिकाणी निघून गेला. कुठल्या प्रकारचा फुटबॉल वापर नव्हता, चेंडूवर नजर नव्हती, अगोदरच बॅटचा फॉलो जो आहे तो ओपन केला होता आणि डॉट सर्वांनी हा बॉल निघून गेला. जरा जबलपास जर आपण बघितलं तर 14 धावसंख्येवर थांबण्यामध्ये यश आले. जबर भाबाडी बी संघाच्या अगेन्स्ट मयूर इलेव्हन अडवली संघाला खेळायचं असेल तर 40 धावा तुम्हाला मात्र एक चांगलं फायटिंग टोटल स्कोर मात्र जमा करावं लागेल. वाईट बॉलचा इशारा, यस एक अवंतर धाव घेतली जाईल स्कोर कार्डवर ऍड केली जाईल तब्बल 15 धावा. इथे क्रॉस द लाईन सपलून गेलून काढलाय मात्र क्षेत्रक्षेत त्या ठिकाणी पोहोचतोय. तोपर्यंत मात्र चांगलं क्षेत्रक्षेत झालंय. रेंज मध्ये गेला क्षेत्रक्षक आणि इथे मात्र 2 धावा कम्प्लीट केल्या. काही अगदी जबरदस्त देखणं शॉट आपल्या पाहायला मिळाला. थोडस अक्रॉस लाईन सपलून खेळण्याचा प्रयत्न केला, हुक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या बॉलवर मात्र 2 धावा येते. त्या 2 धावेने त्याला स्कोर करत आपण बघितलं तर 17-11 जाऊन पोहोचला. आतापर्यंत चेंडूचं विवरण जर आपण बघितलं तर 5 चेंडूचा खेळ झाले आणि 100 बॉल बाकी आहे आणि या 100 बॉलवर निश्चितच 20 पेक्षा जास्त धाबा जर जमावत आहेत तर मित्र मैडम एक चांगल्या वाटचालीकडे जाताना पाहायला मिळेल, एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. कारण जबर भावाने संघ देखील एक मजबूत संघ म्हणून मानला जातोय. तर संघाकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि इथे देखील हलकाचा बॅट इंटर एज लागलाय. आता बॉल देखील थर्ड मध्ये जर मध्ये निघून गेले तर पण दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला आहे. थोडस मिसफील्ड झालं आणि लगेच त्या ठिकाणी एका धाबेला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं, ट्रान्झॅक्शन केलं, सप्लाय केलं. 2 धाबाला 29 धाबा 2 षटकांचा खेळ इथे संपला आहे. अजूनही 100 षटक बाकी असेल आणि त्यानंतर मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळेल आणि या स्थिती केलेलं सर निश्चितच जो संघ विजय संपादन करेल तो संघ साईरत्न कांबारी या संघाच्या अगेन्स्ट 2 हात करेल. मात्र इथे सर जर बघितलं आपण तर अजूनही मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाऊन तर पोहोचल्या. 19 धावा एक समाधानकारक स्थिती आपल्याला पाहायला मिळते.
मयूर इलेवन अडिबडी या संघाची आणि अजूनही असे सहा बळ बाकी आहेत. त्या सहा बळमध्ये तुम्हाला निश्चितच एक दोन जर मोठे फटके जर येत आहे तर धावसंख्येला ज्या प्रकारे आकार हवा होता तो आकार इथे मात्र प्राप्त होईल. मात्र या शब्बरच्या ओव्हर्समध्ये जर ज्या गोलंदाजावर जबाबदारी दिली मागच्या मॅचमध्ये नव्हता आणि या मॅचमध्ये मात्र दाखल झालाय सज्ज झालाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी शुभम याच गोलंदाजाने मेडन षटक हाताळलं होतं ज्यावेळी सुरुवात झाली होती मॅचला. अतिशय चांगल्या प्रकारे बॉलिंग केली होती आणि चॅटिंग देखील संपन्न केली होती. आज मात्र कशा प्रकारे गोलंदाजी साकारते इथे देखील एक जबरदस्त अचूक टप्पावर नियंत्रित टप्पा आणि गुड स्पॉट वर चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि हा पहिलाच बॉल बॅट स्वरूपामध्ये. कारण गुरुनाथ मात्र त्या ठिकाणी चांगला प्रयत्न करतोय. टॉप ऑर्डर साठी गेला होता फलंदाज खेळपट्टीवर मात्र तेवढे साजेश कामगिरी करता आलेली नाही आहे. सलग निश्चितच प्रयत्न इथे मात्र करत राहणं देखील तेवढं गरजेचं असेल. आणि इथे देखील स्ट्रॉंग शॉट फटक्यासाठी मात्र प्रयत्न करत होता तो प्रयत्न इथे मात्र सक्सेसफुल आणि हा बॉल निघून गेलाय सीमारेषा बाहेर. सहा धावांसाठी येतोय एक षटकार. षटकार आलाय आणि तो देखील दुसऱ्या बॉलवर. गरज होती आपल्या टीमला आणि खास करून टॉपऑर्डरसाठी गेला होता आपल्याला जबाबदारी दिलेली आहे संघाचा संघटक मनीषाने आणि त्यानंतर देखील येथे बिग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. कारण याच फटक्याची आतुरता होती आणि याच फटक्यासाठी प्रयत्न करत होता तो फटका इथे मात्र सफल झालाय. तिसरा बॉल उचलण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या गोलंदाजी मार्गावर शुभम समोर फलंदाज एक षटकार दर मारला कॉन्फिडन्स वाढला पुन्हा एकदा. इथे देखील लागदार केला चेंडू हवेमध्ये आहे आणि दोन क्षेत्रशे नऊ आठ देखील चेंडूच्या खाली आला आहे. इथे कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही जास्त जाऊ फलंदाज बाद षटकार पेश केला आणि त्यानंतर देखील पुढच्या बॉलवर देखील प्रहार केला होता पिकिट केला होता मात्र एलिमिनेशन झालं नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला पण हवे मध्ये आणि त्याच्या खाली काही चांगला झेल पकडला आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर तब्बल 25 धावा धापल कप लागल्या जात आहेत. तीन बॉल अजून शेष आहेत. 30 पेक्षा जास्त धाबा एक चांगला फायटिंग टोटल स्कोर मात्र लागेल. मात्र 40 धाबा जमवण्याचा आपला इरादा ते मात्र तुम्हाला स्पष्ट करावा लागेल. कारण 40 धाबाचा पल्ला जर निश्चित जर तुम्ही पार पाडला 40 धाबांपर्यंत जर मजल मारली तरी देखील समोरच्या संघाला एक अतिशय चांगल्या प्रकारे निश्चितच त्या ठिकाणी फाईट तुम्ही निश्चितच द्यावी लागेल आणि तो प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र तेवढी चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. सर इथे ज्या प्रकारे 25 धाबा लागलेल्या आहेत 30 पेक्षा जास्त धाबा जमवण्याचा इरादा इथे असेल. तीनच फक्त आणि फक्त बॉल शेष आहेत. हा बॉल फलंदाजापासून दुरुबर पडल्याचा बॉल देखील आता जातो. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पण त्याच्या मध्यामध्ये एकदा एक्स्ट्रा ऍड केली जाईल आणि एका धाबेने स्कोर कार्ड जर आपण बघितला तर 26 धाबा. शब्बरचा षटक आहे. शब्बरच्या षटकातील तीन बॉल शेष आहेत. पुणे त्याच्या 11 लाय गेल्याचा प्रयत्न केलाय. बॉल उडवलाय हवेमध्ये मध्ये सेफ लँडिंग झालाय. मात्र दोन तीन क्षेत्रक्षे त्या ठिकाणी पुढे आले आणि तोपर्यंत तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. ज्या ठिकाणी दुसरी धाव निश्चित रूपाने घेण्याच्या प्रयत्नामध्ये देखील फलंदाज धावची संधी प्राप्त झाली होती. मात्र दोन धाबा कंप्लीट केल्या मिसफील्ड झाला त्यानंतर तिसरी धाव देखील अतिशय वेगाने कंप्लीट केली. तीन धाबा इथे कंप्लीट केल्या जातात. तीन धाबेने तब्बल 29 29 धाबा धापल करू लागले जात आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन बॉल शेष आहेत. शंभरच्या षटकातील दोन बॉल शेष आहेत. जणू काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संध्याकाळचं सत्र जाणवते.
आणि इथे देखील सलमान यांचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट सर मध्ये हा बॉल मात्र निघून गेला. मात्र गावदी वंशी संघाचा विचार केला तर काही दिवसापर्यंत पहिल्या गटामध्ये अतिशय चांगली कामगिरी सकाळच्या सत्रामध्ये आणि जवळपास 100 जी मॅच इथे खेळण्यासाठी सज्ज असेल. आणि ज्या प्रकारे कुणाल पर्यंत आपण जर बघितलं तर वाईट बॉलचा इशारा आलाय माध्यमातून आणि त्या ठिकाणी यस फलंदाज देखील मात्र फलंदाजचा काय इशारा येतोय निर्णय का येतोय त्याकडे आपलं लक्ष असेल. सर पंचाने वाईट बॉल तर घोषित केलाय मात्र पंच त्या ठिकाणी धावा 2-1 यस त्या ठिकाणी स्ट्राईक देखील चेंज झालेली आहे आणि अनिल आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव देखील त्या ठिकाणी कम्प्लीट केली आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर निश्चितच 31 धावा लागल्या जाते धावल करणे 100 बॉल आणि खास करून स्ट्राईक देखील आपल्याला पाहायला मिळते अनिल याच्याकडे कारण अनिल गजेबरदस्त चांगली बॅटिंग देखील साकारतोय. आतापर्यंत 8 धावांनी खेळतोय 4 चेंडूंचा सामोरा गेलाय आणि त्यामध्ये 8 धावांचं योगदान दिलंय. 100 बॉल खेळण्यासाठी संधी देखील असेल मोठ्या फटक्याची आणि मोठ्या फटका मारण्याची मनामध्ये नक्कीच मंदरणं चालू असेल. आणि हा बॉल देखील पण एकदा वाईट बॉलचा इशारा आलाय आणि जवळपास हा बॉल एक अभंतरता भेटल्या 32 धावा धावपळ करू लागले तर 100 बॉल आहे. आतापर्यंत जर बघितलं तर 8 चेंडू आतलताना पाहायला मिळते 14 बॉल देखील आतलताना आपल्याला पाहायला मिळाला. जयभरून कोल्हेवली संघाचा जयेश गोलंदाज होता त्याने एका षटकामध्ये तब्बल 14 बॉल आतले होते त्यामध्ये आणि इथे देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली कुठल्या प्रकारे चुकी करणार नाही कैलास राहते आणि इथे फलंदाज बाद झालाय अनिल आणि धावा 32 33 धावांचा पल्ला इथे पार पाडावा लागेल. 33 धावांचा टार्गेट इथे सेटअप केलेला आहे जेव्हा भाबाडी बी संघाच्या बाजूने यापुढे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सायरत्न कांबारे संघाचा संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. जर विजयी संघ असेल तर संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला 2 हात करावे लागतील. निश्चित मॅच वर मात्र नजरा केलेल्या असतील सायरत्न कांबारे संघाच्या आणि निश्चितच 33 धावांचं हे जे टार्गेट आहे ते समोर इथे मात्र सेटअप केले जेव्हा भाबाडे बी संघाच्या बाजूने आणि कशा प्रकारे 33 धावांचं टार्गेट इथे कम्प्लीट करते जेव्हा भाबाडे बी संघ. तर पुढील 3 मॅच असा लेखा जागा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ओरडू मुकेश जाधव सर. धन्यवाद किरण सर. तर पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचा मायबापा क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा अपनाना चषक 2021 मध्ये आई गावदी स्पोर्ट फोगाफाडा आयोजित जे आपण अपनाना चषक 2021 पाहतोय त्या चषक मध्ये सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. चला क्षेत्र रक्षण लावून घ्यायचं, चला फिल्डिंग लावून घ्यायचे, चला थांबायचं नाही अन्यथा पॅनलाइज केलं जाणार आहे. चला लगेच आपण क्षेत्रक्षण उतरायचं. तर अतिशय भव्य दिव्य आपण हे आयोजन पाहतोय आई गावदी स्पोर्ट फोगाफाडा या संघाच्या माध्यमातून आपण चषक 2021 मध्ये काल हा जवाब या स्पर्धेचा आपण आज तिसरा दिवस पाहतोय. पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला तर 12 संघ लढले गेले होते आणि छान त्या ठिकाणी आपल्याला मॅचेस पाहायला मिळाल्या. आणि पहिल्या दिवसामध्ये सुपर फोर मध्ये धडक मारणार पहिला संघ जय हनुमान गंगारामपाडा हा संघ ठरला होता. त्याच्यानंतर कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स केले श्री गणेश स्पोर्ट दाभाड संघाने, हा देखील सुपर फोर मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला. आणि आजच्या दिवसामधून एक संघ असा ठरणार आहे जो सुपर फोर मध्ये धडक मारणार आहे. आणखी 2 मॅचेस असणार आहे. त्याच्यानंतर साईरत्न कांबारे संघाचा कर्णधार आपल्याला सूचित केलं जाते आपण प्लीज समरस कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचंय आणि या सामन्यामध्ये जो विजय संपादन करणारा जो संघ असेल त्या संघाबरोबर आपल्याला 2 हात नव्हे तर 4 हात करावे लागणार आहे. टॉस साठी आपण तयार राहायचंय.
तर मॅच इज अ स्टार्ट. पहिले षटक पॉवर प्ले असणार, चला स्पीड अप करायचंय. दोन पंच आपण पाहतोय, स्क्रीन एक पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. निलेश धापसे सर विद्यमान आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं मेन पंचाच्या भूमिकेमध्ये अतिशय जबरदस्त पंच म्हणून ज्यांचं नाव आज आपल्या आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडीमध्ये घेतलं जाते असं प्रदीप भंडारी सर आपण पाहतो मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त मागच्या दोन वर्षापासून ऍज अ पंच म्हणून आपण पाहतोय प्रदीप भंडारी यांना. आणि कोणतंही गालगोट न लागता आतापर्यंत अंपायरिंग पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेले. आणि दोन्ही पंचांना देखील खूप खूप शुभेच्छा, दोन संघांना देखील खूप खूप शुभेच्छा. तर टार्गेट असणार मला वाटतं तेहतीस धावांचा. पहिल्याचा चेंडू बॅकफुट पॉइंट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ऑफ स्टंप सोडून गेलेली ही चेंडू. पंच प्रदीप भंडारी सर यांच्या माध्यमातून खराब चेंडूचा इशारा आला जातो आमच्या गुणलेखक वैभव वड याना. तर एक अभांतर धावीने संघाची धाव संख्या सुद्धा वाढली जाते. संध्याकाळचा सत्र पाहतोय, खूप छान हवामान आपण पाहतोय क्रिकेट खेळण्यासाठी अनुकूल. यावेळी पुढे एकदा आपटून टाकला होता, आपटून टाकला होता हा चेंडू. शॉर्ट पिच अलकाचा बाऊस देखील झाला होता. काय जबरदस्त रणनीती आपल्याला पाहायला मिळते. मी तर म्हणेन फुटबॉलचा वापर थोडासा कमी दिसून येते नवनाथ या फलंदाजला. या चेंडूवर जर कट करायचे असेल किंवा स्ट्रोक करायचा असेल तर लाईन मध्ये येणे गरजेचे असणार आहे. स्वतःला रूम करून जर आपण मारण्याचा प्रयत्न कराल तर थोडस नक्कीच नुकसानदायक होणार आहे. तेच होताना दिसून पण आता हो यावेळी पहा थोडा शफल झाला लगेच लेंथ आणि लाईन मध्ये खराबी. जशी खराबी येते आपल्या गाडीला मग आपण जातोय गाडीला घेऊन नक्कीच मेकॅनिकल कडे आपण जातोय. तसंच या ठिकाणी लाईन लेंथची सुधारणा करावी लागणार गोलंदाजाला, कारण मागचे दोन चेंडू पहिला दुसरा चेंडू खूप अप्रतिम हाताला होता. यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी मात्र मिस टाइम स्टॉक मी तर म्हणेन. मिड विकेट रिजन मध्ये हा स्टोक खेळला जातोय फलंदाज नवना त्याच्या माध्यमातून एका रन्सने आपले स्वतःच खातं उघडतंय. श्री गणेश केला जातोय. एकंदरीत चार चेंडू आतले, मात्र चार चेंडू मध्ये दोन चेंडू हे लिगली असणार आहे. दोन चेंडू व्हाईट हाताले होते गोलंदाजाने. गणेश देवरे हा गोलंदाज पाहतो राऊंड विकेट वन सेकंड. दिस टाइम कैलाश रावते वन्स अगेन अंपायर टर्न टू दी आस अँड गिवन अ कॉल ऑफ अ व्हाईट. मी तर म्हणेन सुधारणा करावी लागणार आहे. जसा गाडी खराबी झाल्यानंतर आपण मेकॅनिकला दाखवतोय तसं काहीतरी करावं लागणार. गणेश देवरेला आपली लाईन लेंथ सुधारावी लागणार आहे. चांगल्या स्पॉटवर हा चेंडू ठेवणे गरजेचे असणार आहे, कारण तेहतीस धावा या मैदानाचा विचार केला किंवा या संघाचा विचार केला तर तेहतीस धावा त्यांना कमी असणार आहे. परंतु चांगला संघ आहे, पाहूया. यावेळी लोअर फुट ऑफ डिलिव्हरी लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय. फील्ड देखील चांगली होते. हे खास धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागलं जातंय. कैलाश रावते या फलंदाजाला स्वतःचं खातं देखील उघडतंय. चार पाच धावा धावपळकर लागल्या जातात, मात्र तीन व्हाईट टाकून देखील हा गोलंदाज छान कामगिरी करतोय. पहा काय जबरदस्त या ठिकाणी. यावेळी डायरेक्ट हिट जर लागला असता तर नवनाथ या फलंदाजाला नवनाथ मुकणे फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला असता. जसा परतीचा पाऊस झाला तसाच परतीचा प्रवास पहिलीमध्ये करावा लागला असता नवनाथ मुकणेला. माइंड ब्लोविंग मी तर म्हणेन. व्हाईट टाकून देखील काय जबरदस्त हातालनी. यावेळी यावेळी असं मिस टाइम स्टोक हवे मध्ये चेंडू असणार चेंडूच्या रेंज मध्ये शत रक्षक आणि फलंदाज कैलाश रावते इज आउट. हा प्रथम गोलंदाजी कंट्रोल फुल गोलंदाजी म्हणता येणार नाही, मात्र पहा जवळजवळ आपल्या षटकामध्ये तीन चेंडू व्हाईट टाकले. त्याच्यानंतर जे तीन चार चेंडू पाहिले त्या चार चेंडूवर फक्त तीन धावा दिल्या होत्या आणि प्लस एक गडी बाद. आणि मग त्या तीन दुसऱ्या धावा आपण पाहतो व्हाईटच्या आणि ते देखील पॉवर प्ले मध्ये.
जर खरोखर जर लाइन लेंथ मध्ये जर सातत्य असते तर एक चांगली गोलंदाजी होऊ शकली असती. व यावेळी पण एकदा लाइन मध्ये काम करावं लागणार आहे, लेंथ अचूक होती, लाइन मध्ये काम करावं लागणार आहे. जे मी मागे चर्चा केली होती अतिशय चांगला गोलंदाज दिसून येते, परंतु लेंथ आणि लाइन मध्ये थोडस काम केलं तर एक छान गोलंदाज होऊ शकतो गणेश देवरे. स्ट्राइक ला आपण पाहतोय फलंदाज, मला वाटतं नवनाथ तर षटक संपला जातोय. तर षटकाची समाप्ती होताना दिसून येते. तर 11 धावा लागल्या जात आहेत धावफलकावर. अश्किन रन रेट पाहिला ते देखील 11 होत आणि 11 धावा मात्र धावफलका लागल्या जात आहेत एका गणिच्या मोबदल्यामध्ये. कैलाश आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय. शुभम जाधव आपण एक आणखी एक खेळाडू पाहतोय. सुरुवात तर छान होताना दिसून येते या ठिकाणी जय बजरंग भावाले बी संघाचं अतिशय जबरदस्त स्टार्ट केलं जात आहे. जरी एक विकेट कैलाश रावते जरी आउट झाला तरी अजून त्यांची बॅटिंग लाईनअप पाहिली तर खूप स्ट्रॉंग आहे, खूप बळकट आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी एक मजबूत संघ गणला जाते. गावदी लोपे चषक 2021 मध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या संघाने आपल्या नावे केलेले आणि आताच मात्र आम्हाला माहिती मिळाल्यानुसार बापगाव या ठिकाणी देखील सुपर फोर मध्ये या संघाने धडक मारलेली आहे, चांगल्या फॉर्म मध्ये दिसून येते. तर नवीन गोलंदाज अर्जुन वरठे राउंड विकेट असणार आहे. शुभम यावेळी फुल टॉस डिलिव्हरी या सचिन रुजाना समरेशच्या बाहेर चौकार. तर मैदानामध्ये चेंडू फेकायचा आहे. तर 4 धावाने स्वतःचं खातं उघडतंय फलंदाज शुभम जाधव. अतिशय फुल टॉस चेंडू होता आणि चांगला छान बेनिफिट घेतला त्याने. 4 धावने संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोचते 15 या अंकीवर. 33 धावांचं लक्ष आपण पाहतोय. जे टार्गेट सेटअप केलंय ते निश्चितच 33 धावांचं आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी जबरदस्त स्टार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायला जाते. कैलाश मात्र एका धावेवर बाद झाल्यानंतर सूत्र हातात घेतली जात आहेत शुभम जाधव या फलंदाजा मार्फत. नवनाथ देखील एका चौकारण आतापर्यंत 6 या धावेवर खेळते. शुभम नक्कीच एका चेंडू मध्ये चौकारणे नक्की सुरुवात करतोय. वीरेंद्र सेवकच्या आठवण येते. पण एकदा अर्जुन राटम राउंड विकेट या वेली गती परिवर्तन केले गेलं, शफल देखील झाला होता परंतु अभ्यास काही करू शकला नाही हा फलंदाज. यस पंच चौकशी करतोय. दात पलटाने केली तिकडे, पूर्ण चौकशी झाल्यानंतर आमच्या गुणलेखकाला वाईट चेंडूसाठी इशारा केला जातोय. वन्स अगेन शुभम दिस टाइम ब्लॉक ऑल डिलिव्हरी बॉल गोज टू दी लॉन्ग ऑन एरिया गेटिंग ओनली सिंगल रन्स ऑन दिस स्टॉक ऑफ शुभम जाधव. छान चेंडू होता मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉक हॉल्ट डिलिव्हरी हलकीशी ठेवली गेली होती. एक धाव या ठिकाणी मिळत होते. एका धावणी संघाची धाव संख्या 17 या अशुभ अंकावर पोहोचली जाते. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अशुभ समजला जातोय अंक 17 आणि बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे या अंकेवर खतरा. कारण आताच मागच्या आठवड्यामध्ये झालेले संकल्प चषक 2021 या चषकामध्ये 17 अंक्यावर जवळजवळ 4 फलंदाज बाद झाले होते वीर हनुमान डाकविले संघाचे. त्याच्यानंतर आणखी एक रेकॉर्ड आपल्याकडे असणार, चर्चा नक्की नंतर करणार आहोत. ओहो यावेळी सेफ मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये.
मित्र म्हणे नजर ठेवणे गरजेचं आहे, नजर हटी दुर्घटना घटी हे का म्हटलं जात आहे, कारण नजर ठेवणे गरजेचं आहे. जशी आपण एखाद्यावर नजर ठेवतोय तशी नजर चेंडूवर जर व्यवस्थित ठेवली तर मग शॉट घेणे सोपे जाते. निर्धाव स्वरूपात चेंडूवर तर स्थिर 17. ओ यावेळी अशुभंक 17 पुन्हा एकदा समोर येत आहे आणि होतं खतरा. यस मी म्हटलं होतं अशुभंक 17 यस टीचर आहेत. धन्यवाद डिझेर हे अतिशय मधुर संगीत आपण ऐकतोय जे निश्चित आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित आपण हे गीत पाहतोय. मराठी माणसाचा अस्तित्व निश्चित आहे, ज्यांच्या मुलं आज या ठिकाणी टिकलेले आहे ते निश्चित छत्रपती शिवाजी महाराज. तर चेंडू टाकून होता या ठिकाणी 4-2 चेंडू शेष असणार आहे. पण एकदा शुभम जाधव ब्लॉक वाले डिलिव्हरी वन्स अगेन चांगलं प्रहार केलं. मित्र म्हणेन स्वतःला वाचवलं, वाचवण्यावर एक धाव घेतली जाते क्या बात आहे. शुभम जाधवचं कौतुक करावं लागणार कारण 2 त्याला यॉर्कर लेंथ डिलिव्हरी नक्कीच मिळाली होती आणि त्या यॉर्कर लेंथ डिलिव्हरी देखील स्वतःला वाचवलं, डिफेन्स देखील केलं आणि जमेची बाजू म्हणजे त्या चेंडूवर धाव देखील घेतल्या ही जमेची बाजू निश्चितच. या ठिकाणी धाव होत्या ते 18 अशुभांक टाळलाय. योगेश यावेळी हवाई सफर केला जातोय चेंडूला आणि तिच्यात थंड हवा दाखवली जात आहे. धिस इज अ मॅक्झिमम षटकार क्या बात आहे. धन्यवाद डीजे जबरदस्त संपर्क झाला. नजर ठेवली चेंडूवर, चेंडू घेतला बॅटच्या मध्ये भिरकावून दिला त्याला काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या वरून षटकार साठी. फलंदाज योगेश धावा होता त्या एकंदरीत 24. 2 षटकांचा खेळ निश्चितच या ठिकाणी संपलं जात आहे. धावा होता त्या 24, जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज तर खूप जपून गोलंदाजी करावी लागणार आहे, जपून फलंदाजी करावी लागणार आहे. 2 फलंदाज मात्र सेटअप होत आहेत. या ठिकाणी शुभम जाधव तर अप्रतिम फलंदाजी करतोय आपल्या व्यक्ती तर 6 धावेर त्याच्यामध्ये चौकार. त्याच्यानंतर योगेशने मात्र काय जबरदस्त फटका मारला, काय संपर्क झाला होता चेंडू आणि बॅट मध्ये. षटकारने स्वतःचं खातं उघडलं आणि स्वतःचं मनोबल वाढवून घेतलं, स्वतःचं कॉन्फिडन्स वाढवून घेतलं. ते एक जमेची बाजू असणार आहे परंतु यानंतर गोलंदाजाला तिखट मारा करावा लागणार आहे. तिखट जसं जेवण आपण एखादा पाहुण्याला वाढल्यानंतर पाहुणा कमी जेवतोय तसं तिखट चेंडू जर नक्कीच वापरलं फलंदाजाला तर फलंदाज ते फटके मारणार नाहीये, डिफेन्स करणार अथवा डॉट करणार. अशा प्रकारचं चेंडू वापरणे गरजेचे असणार आहे. फास्ट डिलिव्हरी यावेळी मात्र नक्कीच भेदक डिलिव्हरी नसून थोडीशी पुल करण्यासाठी हा चेंडू होता. चेंडू जाणार सीमेरेषेच्या बाहेर चौकार. पुल केला फलंदाज शुभम जाधवने 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. विजयी गटाला नक्कीच चांगलं सुरुवात केली, विजयी गटाला चौकाराने स्वागत केलं.
याली पण एकदा खराब चेडू असेल मित्र बने पुन्हा एकदा या चेडूचा लक्ष मेरीच्या बाहेर आणखी एक खणखणीत चौकार स्कोर लेखरेजा मध्ये एसडीजे डीजे तर स्कोर इज अ लेवल रिक्वायर्ड ओनली वन रन्स एका धावीची गरज असणार भावले संघाला जिंकण्यासाठी पण एकदा एस चांगला क्रिकेट मित्र म्हणे चांगला क्रिकेट जेंटलमॅन क्रिकेट एक धाव बनवली जाते आणि निश्चितच या ठिकाणी विजय संपन्न करतोय या ठिकाणी जय बजरंग भावले बी संघ आणि निश्चितच या ठिकाणी मयूर इलेव्हन अडवली अडवली हा संघ निश्चितच पराभव स्वीकारतोय हार्डल कॅप्टन ऑफ अडवली आणि खूप खूप शुभेच्छा हार्दिक अभिनंदन द कॅप्टन ऑफ जय बजरंग भावळबी तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया यस शुभम इज अ मॅन ऑफ द मॅच 15 धावा त्याच्यानंतर लगेच कर्णधाराला देखील विनंती केली जाते नाणेफेकीसाठी यायचं आहे त्याच्यानंतर गावदेवी वाळशीन माफ करा साईरत्न कांबारे तर चला या ठिकाणी तर नक्कीच या ठिकाणी विनंती करतोय सर्वांनी एकनाथ घटा सभाने विनंती करतोय आपला शुभ असं नाणेफेकी करायचे तर तीन षटकाचा सामना असणार आहे सर सर आपण नाणेफेक कबड्डी या ठिकाणी करतोय धोरण संघामध्ये सन्मान एकनाथ जी घाटाला त्यांच्या शुभ असते आपण हा मॅडम मॅच स्टॉस या ठिकाणी केला आणि नाणेफेक कॉल देखील लागलेला की सरित कंबाड संघाच्या बाजूने शब्बरची मॅच आहे तीन षटकांची मॅच असणार आहे तर मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली या मॅच मध्ये काय निर्णय असेल पहिल्यांदा फिल्डिंगच सर निश्चितच फिल्डिंग स्पर्धा समर्थ संघ नुकतं आपण बघितली असेल बॅटिंग अतिशय चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे त्यासाठी काय रणनीती आणि काय प्लॅनिंग असेल अनुभव म्हणजे समोरची टीम भरपूर मजबूत आहे त्यासाठी बॉलर आमचे चालले पाहिजे आदेश लांगे विजय लांगे आणि अजय लांगे तर निश्चित तीन गोलंदाजांवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तुमच्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक आणि शरद मात्र आज काही बोलायला तयार नाहीये आणि निश्चितच त्याचबरोबर कौल देखील लागलाय साईरत्न कांबारे संघाच्या बाजूने आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला बॅटिंग साठी इनवाईट केलेला आहे जयबर भावाने बी संघाला आणि मॅन द मॅच अवॉर्ड देखील आपण या ठिकाणी देतोय आपल्या टॉसबॉक्स मध्ये शुभम जाधव एक जबरदस्त गोलंदाजी आणि बॅटिंग त्या जोरावर आपल्या संघाला पुढे घेऊन त्यांचं काम केलेलं आहे या दुसऱ्या मॅच मध्ये येतोय आणि विजय संबोधन करून दिलं बेस्ट ऑफ लक